नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मी कमल गेडाम यांनी लिहिलेल्या गोपाळचे शौर्य या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे या पाठाच्या पहिल्या भागामध्ये गोपाळ नावाचा विद्यार्थी आहे मोहदी गावाची सहल कर्नागडावरती गेलेली आणि गडावर फेरफटका मारलेला आहे आनंद त्यांनी सहलीचा लोटला आणि परतीच्या प्रवासामध्ये त्यांना विघ्न निर्माण झालं होतं आग लागली होती वनवा जंगलामध्ये लागला होता तर तो वनवा विझवण्यासाठी गोपाळ हा गाडीतून त्यानं उडी मारली होती त्यानंतर पुढं काय झालं हे आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत पान क्रमांक अकरावरती हा नियोजित पाठ्यांश आहे मी सुरुवात करतो आहे गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून नदीवरून सुरू असलेल्या पाण्याने भरलेल्या रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली गोपाळने धावत जाऊन बघा गाडीतून गोपाळ उतरलेला आहे शिक्षक त्याला दरडावत होते पण तो ऐकायला ते थांबलेला नाही त्यानं काय केलेलं आहे गाडीतून उडी मारलेली आहे आणि तो पळत गेलेला आहे लक्षात घ्या आणि वाटेलगत म्हणजे रस्त्याच्या शेजारी लगत म्हणजे शेजारी शेतामध्ये जो नदीवरून पाईप सुरू होता तो पाण्यानं भरलेला जो रबरी पाईप आहे तो सर्व शक्तीनिशी सर्व शक्तीनिशी म्हणजे सर्व ताकद एकत्र करून त्यानं तो पाईप काय केलेला के आहे ओढायला सुरुवात केलेली आहे काय सांगितलेले साधारणपणे अडीच तीन इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता काय सांगितले साधारणपणे अडीच तीन इंच परीघ असलेला परीघ म्हणजे वर्तुळ असा गोल लक्षात घ्या सर्कल असलेला जो तो पाईप आहे लांबलचक पाईप आहे मोठा पाईप आहे तो गोपाळनं आगीच्या दिशेला का केलेला आहे ओढत आणलेला आहे हे आग एकट्याकडून इजणार नाहीच हे मलेही माहीत आहे पण म्हणून काय प्रयत्नच करावं नाही का सर असं जंगलच आम्हा आदिवासींचं पोशिंद आहेत आणि माय बापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय बाजूला उभा असलेल्या गावातील एक गुराखी सरांना म्हणाले नाही काय म्हणतोय तो हे आग एकट्याकडून इजणार नाहीच इज। कर्नागडावरती गुराखी आहे लक्षात घ्या गुरं घेऊन तो सरांशी बोलतोय की हे आग एकट्याकडून म्हणजे ही जी आग आहे तो कोणी एकटा इज इजणार म्हणजे विझवू शकणार नाहीच नाहीच म्हणजे नाही हे मलेही माहीत आहे हे मलाही माहीत आहे पण म्हणून काय प्रयत्न करावं नाही काय आग एकट्याकडून विझणार नाही त्यामुळे आपण प्रयत्न करायचं नाही का असा उलट प्रश्न त्यांनी सरांना त्या गु गुराख्यानं गावकऱ्यानं सरांना आहे सर असं जंगलच आम्हा आदिवासींचे पोषंदे आहेत असं म्हणजे ही जी जंगलं आहेत ती आम्हा आदिवासींचे आदिवासी म्हणजे रानात शेतात डोंगरात जी राहणारी जमात असते जी लोकं असतात त्यांना आदिवासी म्हटलं जातं तर त्यांचं पोशिंद पोशिंदे म्हणजे पालन पोषण करणारे कोण आहे तर जंगल आहे असं तो सरांना सांगतोय पोशिंद कोण असतं आईवडील असतात आईवडील आपल्याला सांभाळतात जेव खाऊ घालतात ते आपले पोशिंदे आहेत मग तो गुराखी सरांना काय म्हणतोय मग जंगल आपलं पोषण दे म्हणजे आपल्या आई वडिलांच्या ते आईवडिलांप्रमाणे मग आईवडिलांना आपण आगीच्या मुखी सोडून गेलो असतो की गेलो असतो का म्हणजे आगीमध्ये आपण आईवडिलांना सोडणार आहोत का नाही तसं तो सांगतोय सरांना आणि माय बापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जाते काय आईवडिलांना कुणीही आगीत सोडून जात नाही असं तो विचारतोय गुराखी सरांना बाजूला उभा असलेला गावातील एक गोराखे तो सरांना असं म्हणतोय गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला शिक्षक काय म्हणालेले नाहीत लक्षात घ्या गोपाळ काय म्हणतोय माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना सर्वांनी मिळून आग विजवलीच पाहिजे हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले गुराख्याचा आणि शिक्षकांचा संवाद सुरू आहे गोपाळनं त्यामध्ये बोललेला आहे गोपाळ तो काय सांगतोय माणसं असो किंवा जनावर असो त्यांना आपण वाचवलं पाहिजे आणि ही जी आग लागलेली आहे हा जो वनवा लागलेला आहे तो आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन विजवला पाहिजे असं तो म्हणतो आहे आणि असं गोपाळनं म्हटल्याबरोबर सगळं सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी एकापाठोपाठ एक सगळे काय झालेले आहेत तर गोपाळच्या मदतीला धावलेले आहेत एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली शिक्षक विद्यार्थी गोपाळ हे सगळे मिळून जो वणवा लागलेला आहे तो वणवा त्या रबरी पायपाच्या साह्यानं आहेत आणि इतक्यात गडावरून दुसरी एक गाडी काय झालेली आहे खाली उतरलेली आहे त्या गाडीतील पन्नाशीचे एक ग्रहस्थ खाली उतरले आणि ती जी गाडी दुसरी आलेली आहे त्या गाडीतून पन्नाशीचे पन्नाशी म्हणजे पन्नाशी पन्नास वर्ष वय असेल इतके एक गृहस्थ गृहस्थ म्हणजे व्यक्ती पर्सन लक्षात घ्या एक पुरुष काय झालेला आहे त्या गाडीतून खाली उतरलेला आहे त्यांनी सर्व प्रकार क्षणात निहाळला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला काय केलेलं आहे त्यांनी तो सर्व प्रकार सर्व प्रकार म्हणजे काय वनवा लागलेला आहे छोटे विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत सगळे मिळून तो वनवा विझवत आहेत हा सगळा प्रकार क्षणात क्षणात म्हणजे क्षण म्हणजे मिनिटांचा तो भाग असतो लक्षात ठेवा व्यवस्थित तर तो न्यायणेलाय म्हणजे पाहिलेले ते पाहतायत काळजीपूर्वक न्यायणे म्हणजे काळजीपूर्वक पाहतायत आणि त्यांनी त्यांचा तेन जो मोबाईल आहे भ्रमणध्वनी तो कानाला लावला म्हणजे ते कोणाशी तरी संपर्क साधत होते मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले आणि त्यांचं मोबाईलवरती काही बोलणं सुरू होतं ते संपलं संभाषण म्हणजे कन्व्हर्सेशन जे सुरू होतं ते संपलं आणि गोपाळ व जे त्याचे शिक्षक विद्यार्थी मित्र आग विजवत होते वनवा विजवत होते ते मदतीला गृहस्थ गेलेले आहेत आता तो पाईप सहज गत्यात चौफेर पाणी फेकू लागला आणि सगळ्यांनी एकत्र मोठा तो रबरी पाईप पाई काय झालेला आहे पकडलेला आहे आणि त्यामुळं चौफेर म्हणजे चारी दिशेला तो सहजपणे तो पाईप फिरत होता आणि त्यातलं पाणी त्या बाहेर आगीवरती पडत होतं पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती पायथ्याला जी आग लागली होती ती वरपर्यंत गेली होती परंतु आता यांनी वनवा विजवायला सुरुवात केला आहे त्यामुळं ती पायथ्याची जी आग आहे आग आहे वनवा आहे तो शांत झालेला आहे परंतु पुढं काय सांगितलेलं आहे गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले दुसऱ्या गाडीतील गृहस्थ काय म्हणतायत की पायथ्याची आग तर आता शांत झालेली विझवलेली आहे आपण जी पुढं आग गेली तीसुद्धा आपण आटोक्यात आणली पाहिजे म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते दुसरे ग्रस्थ आहेत पण साहेब हे कसं शक्य आहे मला तर हा वेडेपणाच वाटतो शिक्षक काय आहेत की हे शक्य नाही मला मला हा वेडेपणा वाटतो वेडेपणा म्हणजे ते आपल्या हातून काम होणार नाही असं त्यांना शिक्षकांना सांगायचं होतं शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलत होते हतबल म्हणजे निराश झाल्यासारखे ते त्या ग्रहस्थांना सांगत होते त्या ग्रहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांना बोलावून घेतले आहे हे सरांना सांगितले त्या ग्रहस्थांनी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे की आपण ही आग विजवू शकणार नाही त्यामुळं मी संपर्क साधून अग्निशामक इंग्लिशमध्ये आपण त्याला फ्रा फायर ब्रिगेड म्हणतो हिंदीमध्ये आपण त्याला दमकल असं म्हणतो तर त्या अग्निशामक दलाच्या गाड्या आम्ही बोलावून घेतलेल्या आहेत दोन गाड्या आहेत त्या येणार आहेत असं सरांना त्या ग्रहस्थांनी सांगितलेलं आहे वीस मिनिटाच्या आतच पंधरा वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या वीस मिनिटांच्यात साधारण पंधरा ते वीस किलोमीटर अंतर कर्नागडापासून नरखेड तालुक्याचं ठिकाण आहे तिथं असल्यामुळं ता त्या तालुक्याच्या ठिकाणहून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या गाड्याच्या पायथ्याशी हजर झाल्या म्हणजे तिथं पोहोचलेल्या आहेत लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला लगेच म्हणजे लवकर त्यांनी वेळ वाया न घालवता ती आग विजवण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे पाण्याचा मारा सुरू केलेला आहे पाणी त्या फायर ब्रिगेड गाडीतील अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आल्या होत्या त्यातलं पाणी त्या आगीवर त्यांनी फवारा सुरू केलेला आहे होता आग आटोक्यात येऊन संपूर्ण शांत झाली होती आता सर्वांचे चेहरे उजळले होते सर्वांनाच नवीन ऊर्जा मिळाली होती काय सांगतायत की इथं आग शांत झालेली आहे अग्निशामक दलाची गाड्या किंवा शिक्षक विद्यार्थ्यांनी ती सगळी आग शांत केलेली आहे आणि त्यामुळं सर्वांचे चेहरे उजळले सर्वांचे चेहरे उजळले म्हणजे सर्वांना आनंद झाला नवी ऊर्जा मिळाली नवी ऊर्जा म्हणजे नवीन शक्ती ताकद त्यांना मिळाली होती आनंद झाला होता त्यांना अशातच गाई वास्त्र घे गे, घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले आणि आग शांत झाल्यामुळं कर्नागडावर जे गायगुरं चारण्यासाठी गुराखी गेले होते त्या गुराख्यांमधला एक गुराखी मुलांजवळ आलेला आहे आणि काय म्हणतोय त्यातील एक जण हात जोडून म्हणाला लय बेस झालं बापा आग इजली हात जोडून म्हणजे त्यानं प्रणाम केलेला आहे नमस्कार केला आहे आणि काय सांगतोय की लय बेस लय बेस म्हणजे बेस्ट झालं छान झालं काय झालं तर आग विजली गडावरची कितकीच -कित झाडं झुडपं भाजून निघाली गडावरती खूप झाडं झुडपं आहेत ती भाजून निघालेली आहेत म्हणजे ती संपूर्ण जळून नष्ट झालेली आहेत जरा शिका उशीर झाला असता तर आम्हीही तसेच भाजून निघालो असतो तुम्ही लवकर वेळेवर अगदी आलात आणि ती आग विजवलेली आहे जर तुम्हाला उशीर झाला असता तर जशी झाडं जळून ज़ड़ गेली तसं आम्ही सुद्धा ह्या आगीमध्ये भाजून निघालो असतो आणि आमच्यातलं कोणाले पत्ता बी लागला नसता तुम्ही समद मदतीस धावून आलेत हे सांगताना त्याला गहिवरून आले होते गहिवरून आलं होतं म्हणजे त्याचं मन भरून आलं होतं त्याला सांगताना रडू येत होतं की तुम्ही आलात म्हणून आग विजली नाहीतर आम्ही सुद्धा त्यात भाजलो असतो आणि इतकंच नाही तर आम्ही या आगीत जळून गेलो असतो तरी आमचा पत्ता म्हणजे कोणाला समजलंही नसतं तुम्ही आलात ते खूप चांगलं झालेले खरंच आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं शिक्षक काय म्हणतायत की खरंच आमच्या गोपाळनं निरपेक्ष निरपेक्ष म्हणजे अपेक्षा न ठेवता काय केलेलं आहे तर हे धाडस केलेलं आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे त्यानं जीवाची पर्वा केलेली नाही अपेक्षा न ना ठेवता त्यानं हे काम केलं आहे आज केवळ गडच नव्हे तर गुर आणि या सर्व गुराख्यांचेही प्राण वाचले गोपाळच्या या निरपेक्ष कामामुळं काय झालेलं आहे तर हा फक्त किल्ला गड नव्हे तर गाई गुरं काही गुराखी गेले होते या सर्वांचे प्राण आज गोपाळ वाचलेलं आहे त्याचं हे काम खरच कौतुकास्पद आहे असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते काय सांगतायत शिक्षक शिक्षकांना अभिमान वाटतोय प्राऊड फील होते कौतुकास्पद आहे गोपाळचं काम असं ते सगळ्यांना सांगतायत कौतुकास्पद म्हणजे कौतुक करण्या योग्य आहे कौतुक करण्याजोगं काम केलेलं आहे असं शिक्षक अभिमानानं सर्वांना सांगतायत आधी गोपाळला त्यांनी विरोध केला होता पण गोपाळचं हे चांगलं काम असल्यामुळं ते सर्वांना आता अभिमानानं सांगत होते दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्व लोकांना कळाली दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून म्हणजे दैनिकातून न्यूजपेपरमधून ही बातमी सर्व लोकांना कळाली परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते काय सांगतायत की सर्वांना ही बातमी वर्तमानपत्रातून कळाल्यामुळं सगळे जे नागरिक आहेत आसपासच्या गावातले ते सगळे गोपाळचं भरभरून कौतुक करतायत त्याची प्रशंसा करतायत ॲप्रिशिएट करतायत त्याच्या कामाला असं इथं सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या नियोजित पाठ्यांशाचं म्हणजेच दुसऱ्या भागाचं सुद्धा स्पष्टीकरण इथं पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये काही अवघड शब्द आले वाक्प्रचार आले त्यांचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे तर मला आशा आहे की हा भाग तुम्हाला समजला असेल आणि नंतर तुम्ही या पाठाचं काय करायचं आहे प्रकट वाचन करायचं आहे म्हणजे मोठमोठ्यानं हा पाठ वाचायचा आहे तर या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण गोपाळचे शौर्य हा पाठ अभ्यासला हा पाठ अभ्यासल्यानंतर पान क्रमांक बारावर प्रश्न तीन आहे गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते लिहा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायचे बघा आपण हा पाठ अभ्यासत असताना गोपाळच्या अंगी असणारे वेगवेगळे गुण आपण पाहिले समजून घेतले अभ्यासले आपल्याला सुद्धा क्षणभर वाटलं की गोपाळसारखं कार्य आपणही केलं पाहिजे पण हे काम करण्यासाठी आपल्या अंगी गुण असले पाहिजे तर ते गुण अंगी बांधवण्यासाठी आपण गोपाळच्या अंगी असणारे जे गुण आहेत ते आधी शोधले पाहिजेत भरपूर गुण गोपाळच्या अंगी आहेत पण त्यापैकी कोणता एक गुण तुम्हाला आवडलेला आहे कोणताही गुण असेल लक्षात घ्या तो तुम्हाला का आवडला हे तुम्ही स्वतः इतर कुणाचं उत्तर न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे गोपाळ जर आग विजवू शकतो तर आपण गोपाळच्या अंगी असणारा एक गुण स्वतः का लिहू शकत नाही नक्कीच लिहू शकतो तर मला असे आहे पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहाल कारण गोपाळचे शौर्य ही कथा आहे ही तुम्हाला निश्चित आवडलेली आहे आणि गोपाळचे गुणसुद्धा तुम्हाला आवडलेले आहेत फक्त एक गुण आहे कोणताही तो तुम्हाला आवडलेला तुम्ही काय करायचं आहे इथं लिहायचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चर्चा करा सांगा त्याचं मी प्रकट वाचन करतो जंगलामध्ये वनवा लागू नये यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे याबाबत मित्रांशी चर्चा करा आता बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न चर्चात्मक पद्धतीनं सोडवायचा आहे काय सांगितले तर जंगलामध्ये वनवा लागू नये यासाठी काय उपाय आपण केले पाहिजे तर ते काय उपाय करायचे मित्रांशी चर्चा करायची आणि आता आपण जवळ जाऊन मित्रांशी चर्चा करू शकत नाही तर मग आपण काय करायचं घरी आपल्या आई असेल किंवा वडील असेल मोठा भाऊ असेल मोठी बहीण असेल त्यांच्यासोबत बसायचं आणि ही एक नैसर्गिक आपत्ती आपत्तीचे प्रकार आहेत मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती तर ही जी आपत्ती आहे वनवा ही नैसर्गिक आपत्ती मग हा वनवा लागल्यावर कशा पद्धतीनं झाडं जाड़, जळतात पक्षी प्राणी ऑस्ट्रेलियामध्ये वनवा लागलेला तर आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं ते किती भयानक अवस्था असते मग असा वनवा लागूच नाही म्हणून आपण काय उपाय करू शकतो याच्यावर तुम्ही विचार करायचा घरात बसून आई वडिलांसोबत मोठ्या भावा बहिणीसोबत चर्चा करायची आणि कमीत कमी तुम्ही असे दहा उपाय तुम्ही काय करायचे सुचवायचे कारण आपल्याला काळजी घ्यायची आपल्या पर्यावरणाचं आपल्याला रक्षण करायचे त्यासाठी असे वनवे लागून येत हे आपण काय करायचे काळजी घ्यायचे मग त्याच्यासाठी जे उपाय आहेत ते आपण काय करू शकतो शोधू शकतो आणि घरात बसून आपण आपल्या आईवडिलांशी चर्चा करून हे उपाय शोधायचे आहेत आता हे उपाय शोधून झाल्यानंतर तुम्ही काय करणार तर ते एका वहीत लिहून काढायचे आणि वहीत लिहून काढल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला प्रोजेक्ट करायचा असतो त्या प्रोजेक्टमध्ये आपण जे स्लोगन असतात किंवा घोषवाक्य असतात किंवा पर्यावरणविषयक जे संदेश असतात त्यावेळेस आपल्याला याचा निश्चित उपयोग होणार आहे त्यामुळं अतिशय हा सोपा प्रश्न आहे वनवा लागू नये त्यासाठी काय उपाय करणं आवश्यक आहे ती तुम्ही उत्तरं लिहायची आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी खूप हुशार आहात चानाक्ष आहात आणि वेळेचा सदुपयोग करणारे आहात आता सध्या तुम्हाला वेळेचा सदुपयोग भरपूर वेळ आहे फक्त तो वेळ वापरायचा आहे मग तुम्ही चर्चेच्या माध्यमातून माहिती गोळा करू शकता किंवा अन्य वेगवेगळ्या भरपूर साधनं आहेत तुम्हाला सांगायला नको तर त्याचा योग्य वापर करायचा आणि या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्नाचा भाग आहे तो इथं मी थांबवतो आहे आणि हा पाठ पूर्ण त्याचं स्पष्टीकरण स्वाध्याय पहिल्या भागामध्ये आपण चौकटी पूर्ण करा असे प्रश्न अभ्यासले याच्यामध्ये आत्ता दोन प्रश्न आहेत ते कसे लिहायचं याचेसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मी आत्ता केलेलं आहे तर हा पाठ इथं पूर्ण झालेला आहे त्याचं प्रकट वाचन करा आणि अभ्यास करा थांबतो मी धन्यवाद